आमचा विरोध डावलून पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रसंगी आमचे कार्यकर्ते आत्मदहन करतील असा इशारा श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेने दिला आहे. पद्मावत चित्रपटाच्या विरोधात कर्णी सेनेने 22 जानेवारी रोजी निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा असणार असल्याची माहिती ओमसिंग भाटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चित्रपट 25 तारखेला प्रदर्शित होणार आहे, त्यावर काय करणार असं विचारलं असता भाटी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कायमच विरोध कायमच आहे, नाव बदललं म्हणजे काय, त्याचं पिक्चर बदलली गेली नाही, इतिहास बदलला गेला नाही, त्यात जे आहे तेच आहे. राजा रतन सिंगचं नाव तोच आहे, महाराणी पद्मावतीचं नाव तोच आहे, काय बदललं गेलेलं नाही इतिहास. फक्त जो पहिले आम्ही पद्मावतीच्या विरोधात जे काही आंदोलन वगैरे घेतले होते आपण 25-11 पण त्याचा विरोध फक्त एक घुमड नर्ती म्हणून ते कमी केलं नाही आलं, बाकी जसं आहे तसंच आहे. 26 आमचे क्रिएटिव्ह जे इतिहासकारांनी आमचं सगळ्यांनी बसून केल्या होतात आणि सेन्सर बोर्डचं जे कमिटीवर 9 सदस्य होतात त्यातनी 6 जणांनी नाकारली आली हे पद्मावत म्हणून. हा चेतावणी मोर्चा 22 तारखेला शनिवारवाड्यात आम्ही जमणार आहेत, शांततेत पार पाडणार आम्ही, तिथं कलेक्टर कार्यालय निवेदन देऊन समारोप करणार आहेत. त्यानंतर जे काय करायचं 25 तारखेला जर रिलीज झाली तर आम्ही ते आमच्या पर्यायाने करू. आम्ही आमचं मान सन्मान आणि आनबानसाठीचं आमची गोळ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, आत्मदहन करायला तयार आहे आम्ही. जर रिलीज झाली तर आम्ही सगळेच मिळून पदाधिकारी आणि सगळेच सर्व संघटना मिळून जर ऐकत नसेल तर बाकींचे आम्ही पर्याय करू आणि जर नाही ऐकलं तर आम्ही आमच्या पर्यायाने आत्मदहनचं आम्ही हे पण घेऊ. चित्रपटाचे नाव बदलून कथा आणि त्याची मांडणी बदलणार नसल्याचं भाटी यांनी यावेळी बोलताना सांगितलंय.